नमस्कार, एव्हरीथिंग इज हियर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाच्या वनस्पतीचा वापर पाहणार आहोत. जसं की तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय, ही आहे दुर्वा, ज्याला हरळ पण म्हटलं जातं. गणपतीसाठी अतिशय प्रिय असणारी ही दुर्वा आहे. गणपतीला अशा 21 दुर्वा आपण गणपतीच्या आगमनामध्ये वाहत असतो. हिंदू धर्मामध्ये याला अतिशय महत्त्व आहे. तसंच आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्या वनस्पतीला खूपच महत्त्व आहे. खूपच महत्त्व असणारी ही वनस्पती शीतल, पाचक आणि बुद्धिवर्धक तसंच त्वचारोगनाशक अशी वनस्पती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मानसिक आजारावर आपल्याला खूपच काम करणारी वनस्पती आहे. आणि तुमचा जो थकवा वगैरे आहे तो पण ही दूर करणारी ही वनस्पती आहे. याचा एक उपयोग असा आहे का, यांनी बुद्धी वाढते, पोटाचे विकार जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात, जळवात निघून जातं. आणि मूळव्याधाला सुद्धा यांनी फरक पडतो, कारण हे शीत असतं त्याच्यामुळे यांनी फरक पडतो. कधी डॉक्टरांकडून सुद्धा कधी कधी बरी न झालेली पोटदुखी यांनी बरी होऊ शकते, कारण याच्यामध्ये एन्झाईम्स असतात, क जीवनसत्व असतं आणि पर्णहारित असतं. याचा एकत्रित परिणाम होऊन न बरी होणारी पोटदुखी सुद्धा यांनी कमी होते. आणि सर्वात महत्वाचं, यांनी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा कमी होतं. तर याचा वापर कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगतो. ही दुर्वा जी आहे ती तुम्हाला मंडईमध्ये मिळते, मंडईमध्ये सुद्धा ही विकायला आणली जाते. भारतीय असावी एवढी मात्र त्याची काळजी घ्यायची आहे. गार्डनमधली दुर्वा आणायची नाही आहे, तिचा काही उपयोग होत नाही. आयुर्वेदिकदृष्ट्या त्याचा काही उपयोग होत नाही. तर बघा, याचा रस काढण्यासाठी आपल्याला जे चांगले दुर्वा आहेत ते असे निवडून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही याचा रस जो आहे तो मिक्सरमधून सुद्धा काढू शकता. मिक्सरमधून सुद्धा याचा रस निघतो. फक्त रस काढत असताना, मिक्सरमधून काढत असताना आधी पाणी टाकावं लागतं, कारण नुसतं रस निघत नाही. छान असा हिरवागार असा याचा रस निघतो. तो रस तुम्हाला प्यायचा आहे. 2-3 चम्मच रस तुम्हाला याचा प्यायचा आहे संध्याकाळी झोपताना, आणि सकाळी पण प्यायचा आहे. त्याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. याने बुद्धीवर चांगला फरक पडतो. बुद्धिमत्तेमध्ये तुमच्या लक्षात राहण्याची क्षमता वाढते. शिवाय ही वीर्यवर्धक सुद्धा ही वनस्पती आहे. लैंगिक समस्या सुद्धा याने निघून जातात. आणि सर्वात महत्त्वाचं, ही मानसिक आजारावर अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. म्हणजे तुम्हाला जर वर्षभराचा रिलॅक्स मिळवण्यासाठी काही लोक मसाज करून घेतात आपल्या शरीरावरचा ताण घालवण्यासाठी, पण बुद्धीवरचा ताण, आपल्या डोक्यावरचा ताण जो असतो तो निघत नाही. म्हणून वर्षभरामध्ये जर तुम्ही हा उपाय एक दोन वेळेस केला वर्षातून, तर हा खूपच छान असा उपाय असतो. आणि मूळव्याधीवर सुद्धा हा उपाय आहे. तर 3-4 दिवस तुम्ही ही सलग जर घेतलं तर मूळव्याधीवर सुद्धा फरक पडतो. फक्त याचा वापर कसा करायचा, मानसिक आजारावर जर थकव्यावर तुम्ही वापर करत असाल तर 2 चमचे याचा रस घ्यायचा आहे. आणि पायाला पण लावायचा आहे याचा रस, तळपायाला लावायचा आहे. आणि तळपायाच्या बोटामध्ये सुद्धा असा लावायचा आहे. तळपायाला खालून तळपायाच्या बोटामध्ये कपाळावर याचा रस लावायचा आहे. त्याने अतिशय फरक पडतो. तर चला आपण याचा रस काढून घेऊया. बघा, हे आपला दुर्वा जो आहे तो आपण कुठून घेतलेला आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये क जीवनसत्व असतं, तसंच प्रोटीन्स, तंतू, इथर, पोटॅशियम असे अन्य घटक सुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. तुम्ही असं जर याची ही दुर्वाची काडी जरी चावून खाल्ली तरी खाऊ शकता, कुठलाही त्यांना साईड इफेक्ट होत नाही. 3-4 काड्या तुम्ही खाऊ शकता. तर आता काय करायचं, याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीनं थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे. पहा, त्याचा असा छानसा असा रस निघतो. आपण त्याचा रस का असून तो गाळून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला प्यायचा आहे. जास्त पिलं तरी कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. बघा, छान असा हिरवसर असा त्याला रस निघतो. तर हा दुर्वाचा अर्क अमृतापेक्षाही कमी नाही, कारण महापुराणामध्ये म्हटलेलं आहे का, ज्यावेळेस दानवानी सागरमंथन केलं तेव्हा कावळ्याने त्याच्यामध्ये अमृतामध्ये चोच बुडवली आणि ती हराळीवर पुसली. म्हणून हराळ मरत नाही. बघा, हराळ कधीच मरत नाही. पाऊस पडला की परत हिरवीगार होते. अशी ही बुद्धिवर्धक अशी ही हराळ आहे, दुर्वा आहे. तिचा तुम्ही वापर करा, कुठलाही साईड इफेक्ट नाही. अतिशय छान असं बुद्धिवर्धक आहे आणि मानसिक थकवा घालवणारा आहे. तुम्ही पायाला लावून डोक्याला लावा, तुम्हाला क्षणामध्ये लगेच फरक पडलेला दिसेल. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हियर या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.